पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहासमोरील भूखंडावर महापालिकेच्या वतीने पार्किंग विकसित करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत यांच्या हस्ते सोमवारी झाले. पनवेल महापालिका क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांचा धकाडा सुरू आहे. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून शहरातील प्रॉपर्टी क्रमांक 1568 1572 या ठिकाणी 97,77,497 रुपयांच्या निधीमधून पार्किंग विकसित करण्यात येणार आहे. या कामामुळे पनवेल शहरात होणारी वाहतूक कोंडीला आळा बसणार आहे. या कामाच्या भूमिपूजनावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक राजू सोनी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, केदार भगत, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, प्रशांत खानावकर, तुषार कापरे, महिला मोर्चाच्या सपना पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. सर्वांचीच सांगता इथं नेहमीच मागणी असायची की ना आपल्याला सांगता इथे आपल्या प्रभाग 19 सुद्धा वाहन कोंडी मोठ्या प्रमाणात होते, तर या इथे आपल्याला या ठिकाणी आपण इथं वाहनतळ विकसित केलं गेलं पाहिजे आणि त्यानुसार महानगरपालिकेने आज या इथे काम काढलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये. यासाठी गेले 4 पाठपुरावा केला तेव्हा जाऊन या इथे हे वाहनतळ आता विकसित होते आहे आणि याच्यामुळे नक्कीच सांगता पनवेलला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल आणि म्हणूनच आज हे 94 लाख रुपयाचं काम, या वाहनतळाचं काम हे इथं काढलं आहे आणि लवकरात लवकर हे पूर्ण होईल आणि त्या योगे पनवेलमध्ये ठिकठिकाणी ज्या गाड्या मध्ये APMC येणाऱ्या गाड्या असतील, बाजारपेठेत येणाऱ्या गाड्या असतील किंवा इतर सर्व ज्या कमर्शियल व्हेकल्स असतील तर त्यांना उभं राहण्यासाठी आणि त्याचबरोबर रात्रीच्या काळामध्ये किंवा इतर वेळेलासुद्धा रहिवासी आहेत त्यांनासुद्धा गाड्या उभ्या करण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होईल आणि नक्कीच त्याचा पनवेलला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकेल असं मला वाटतं.